नमस्कार, मी सौ प्रणिता अमर पंपटवार सोलापूर इथून आहे. म्हणून मी आमच्या इथला सोलापूरचा संगम वडा याची रेसिपी दाखवणार आहे. याचं साहित्य बटाटा, पावभाजीचे पान, बेसन एक वाटी, ग्रीन चटणी, इमली चटणी, शेव, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, मीठ, ओवा, हळद आणि थोडासा सोडा. सर्वप्रथम आपण एक वाटी बेसन घेणार आहोत. त्यामध्ये हळद, ओवा, जिरे, चवीपुरते मीठ आणि थोडासा सोडा. बेसन आपण हे भजीच्या पिठाप्रमाणे पीठ करून घ्यायचं. याचं भजीच्या पिठाप्रमाणे बॅटर झालं पाहिजे. आपण मगाशी जो उकडलेला बटाटा होता आपण त्याच्यामध्ये हळद, मीठ, हिरवी मिरचीची पेस्ट घालून स्मॅश करून याचे स्टफिंग साठी बनवलेला आहे. संगमवडा करताना हा पाव मधोमध कट करून घ्यायचा. त्यामध्ये ही जी बटाट्याची भाजी केलेली होती ना आपण, हा जो बटाटा आहे स्टफिंगचा तो असा भरायचा आणि बंद करून घ्यायचा. आणि आपलं तेल गरम झालेलं आहे, हा असं मस्त लालसर तळून घ्यायचा. तळल्यानंतर याची मेन कृती आहे मस्त असा छान लालसर तळल्यानंतर आपण हा बाहेर काढून घेऊया. संगमवड्याला सर्विंग करण्याची पद्धत एकदम भारी आहे, त्याप्रमाणे आपण सर्विंग केलं तरच संगमवडा खाल्ल्यासारखा आणि चविष्ट लागतो. असं मधोमध कट करायचा. असे चार भाग उकडे करू द्यायचे. त्यावर त्याच्यानंतर ग्रीन चटणी, भरपूर प्रमाणात घालायची तरच छान लागते. शेव, कांदा आणि कोथिंबीर संगमवडा रेडी आहे.